नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना राज्यस्तरीय पठ्ठे बापूराव पुरस्कार जाहीर। कैलासवासीय पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा पठ्ठे बापूराव पुरस्कार ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे। लोकसाहित्याचे अभ्यासक डॉक्टर भास्करराव खांडगे, पुरस्कार लावणी गायिका व नृत्यांगना पुष्पा सातारकर यांना तर साहित्यिक बापूसाहेब जितीनकर पुरस्कार, गझलकर शायर सुरेशकुमार वैराळकर यांना देण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी पत्रकारांना दिली। पठ्ठे बापूराव पुरस्कार 21,000 रुपये, भास्करराव खांडगे पुरस्कार 15,000 रुपये, बापूसाहेब जितीनकर पुरस्कार 11,000 रुपये, स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे। पुरस्काराचे हे 23 वर्ष असून लोककला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वास हे पुरस्कार दिले जातात अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष देविदास पाटील, कार्याध्यक्ष सत्यजित खांडगे, महोत्सव समितीचे अध्यक्ष मित्रावरुण झांबरे यांनी पत्रकारांना दिली। बुधवार दिनांक 22/12/2021 रोजी पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात सायंकाळी 5 वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे। पुरस्कार वितरण समारंभानिमित्त दुपारी 1 ते रात्री 8 वाजेपर्यंत पुणे लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। शाहीर अमर पुणेकर जय अंबिका कला केंद्र सनसवाडी तालुका शिरूर, कविता बंड निर्मिती ढोलकीचा खणखणाट घुंगराचा छनछनाट आर्यभूषण थिएटर पुणे येथील लोक कलावंत आपली कला यावेळी सादर करणार आहेत। बाल्कनी राखीव ठेवण्यात आलेली असून लोककलेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य उपलब्ध करून दिलेला आहे। प्रतिनिधी विजय ढमडेरे, शिरूर। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।